जाता जन्माची पुण्याई बहिणा बाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000 सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 जुला सिल्क 499 जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। सुभाष कवडे यांच्या प्रकाश पेरणी काव्यसंग्रहास राज्यस्तरीय अक्षरगौरव साहित्य पुरस्कार प्रदान। अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय सातारा आयोजित कैलासवासी भास्करराव ग माने स्मृत्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय अक्षरगौरव साहित्य पुरस्कार भिलवडी तालुका पलुस येथील ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांच्या प्रकाश पेरणी या काव्यसंग्रहास प्रदान करण्यात आला। सातारा येथील स्वर्गीय भाऊसाहेब सोमन सभागृहात ज्येष्ठ साहित्य विचारवंत विश्वास दांडेकर यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक श्रीधर साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला। पुरस्काराचे हे 13वे वर्ष आहे। पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सुभाष कवडे म्हणाले, स्वानंद रंजन आणि प्रबोधन हे लेखनाचे 3 हेतू मानले जातात। सामान्य वाचकांना पटकन समजेल अशा साध्या सुलभ भाषेत लिहावे असे मला वाटते, कारण असे साहित्य वाचकांच्या हृदयाला भेडते व ते अव्वल ठरते। या पुरस्काराने मानसिक श्रीमंती वाढली आहे। झाडे, पाखरे आणि माती हे माझ्या लिखाणाचे विषय आहेत। प्रास्ताविक डॉक्टर राजेंद्र माने यांनी केले। स्वागत अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक रवींद्र भारती यांनी केले। सूत्रसंचलन वैदेही कुलकर्णी यांनी केले, तर डॉक्टर राजेंद्र माने यांनी आभार मानले। यावेळी कादंबरीकार दीबा पाटील, ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे, डॉक्टर श्रीकांत पाटील, बाळासाहेब लबडे गुहागर, आनंदा ननावरे, गौतम भोसले, शशिभूषण जाधव, सातारा जिल्ह्यातील साहित्यिक वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते।